फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधा युक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. दोन्ही रुग्णांची घरे देखील सील करण्यात आली आहे. तसेच 100 मीटरचा परिसर देखील सील करून प्रत्येक घरात कोरोना संशयित शोधण्याचे सर्वेक्षण सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरात COVID-19 या आजाराचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेला N4 आणि आरिफ कॉलनी परिसरात सील करण्यात आला आहे. तसेच रुग्णांची घरे आणि त्यांच्या घराच्या भोवतालचा 100 मीटरचा परिसरही सील करण्यात आला असून या दोन्ही परिसरातील प्रत्येक घरात जाऊन महानगरपालिकेच्या वतीनं संशयित रुग्णाचे सर्वे करण्यात येत असून या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. या 2 रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी या रुग्णाच्या घरी पाहणी केली आहे. दोन्ही रुग्णांचे घर आणि त्यांच्या आजूबाजूचा 100 मीटरचा परिसर हा सील करण्यात आलाय. तसेच आरिफ कॉलनी आणि N4 मधील प्रत्येक घरातील नागरिकांना यानंतर 14 दिवसांपर्यंत तपासण्यात येईल. यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शिक्षक, नर्सेस तसेच अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. N4 सिडको मधील पॉझिटिव्ह असलेल्या महिलेवर मागील 8 दिवसात शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शहर प्रशासन हे काल रात्रीपासूनच कामाला लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर रात्री 8 वाजेपासून आरिफ कॉलनी आणि N4 100 मीटरचा परिसर बॅरिकेड लावून सील करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आसपासच्या परिसरातील आणि रुग्णांचा प्रवास इतिहास तपासण्याचे काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्ण हा बरा झाला म्हणून निश्चिंत असलेले शहरवासी आता मात्र या 2 रुग्णांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे भयभीत झालेले दिसून आले आहे.